शिरपूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून शहरात गेल्या 2 दिवसात 2 घरफोड्या व 3 दुकानांसह 1 पानटपरी फोडण्याची घटना घडली असूनही एकही घरमालक किंवा दुकान चालकाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नसल्याने गुन्हा नोंद करण्यात आला नाही। दरम्यान शिरपूर शहरात शंकर पांडू माळी नगरमध्ये मंगळवारी 7 डिसेंबर रोजी रात्री 2 बंद घरात घरफोडी झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली, तर गुरुवारी 8 रोजी SR पेट्रोल पंप लगत रिंग रोडवर पानटपरीसह परिसरातील 3 दुकानात अज्ञात चोरट्यांनी हातसफाई केली आहे। याबाबत मात्र घरमालक किंवा दुकानदाराने तक्रार दाखल केली नाही, त्यामुळे शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। दिनांक 7 रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील करवन नाका परिसरातील शंकर पांडू माळी नगरात फकीरा नथ्थू माळी व बंडू नारायण माळी यांच्या बंद घराचा प्रवेश करून घरफोडी केली होती, तर 8 रोजी रात्री शिरपूर शहरातील SR पेट्रोल पंप जवळील भोलानाथ स्वीट या पानटपरीसह रिंग रोडवरील साई ऑटो पार्ट्स, साई ऑटो पार्ट्स अँड सूरज गॅरेज तसेच मामा भांजा ट्रान्सपोर्ट या 3 दुकानांवर देखील चोरट्यांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे। याबाबत शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून चोरट्यांचा शोध घेणे सुरू आहे, मात्र गुरुवार सायंकाळपर्यंत एकाही घरमालकाने किंवा दुकानदाराने तक्रार दाखल केली नसल्याने गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही। माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर। दिनांक 8 डिसेंबर रोजी रात्री 2-3 दरम्यान पहाटे माझे दुकान साई ऑटो पार्ट्स हे 2 दुकानं आहेत, तरी रात्री चोरट्यांनी फोडून टाकले, तर माझ्या एका दुकानात 8,000 रुपये शिल्लक होती, दुसऱ्या दुकानात 8,000 रुपये शिल्लक होती। तर इथं चोरांचा प्रस्ताव वाढला आहे, तर तरी सदर पोलिसांनी इथे जास्तीत जास्त लक्ष घालून हे करावं। परत 3 तारखेला ह्याच एरियात ह्याच परिसरात 2 दुकाने फुटली, तर काहीतरी पोलिसांनी या लक्ष देऊन काम करावं। एकूण तुमच्या 2 दुकानांमधून किती रक्कम चोरट्यांनी लंपास केली? ह्या दुकानामध्ये जवळपास 7-8,000 रुपयाची शिल्लक होती व स्पेअर पार्ट होतं, दुसरी दुकानात 3-4,000 रुपये शिल्लक होती, तिथून स्पेअर पार्ट गेले थोडं।